मन काळामध्ये आपण द्वेषाचं प्रवचन ऐकतो कीर्तन ऐकतो याचं असं समजायचं आहे का इथे बसलेले माझ्या सकट त्यांच्या द्वेष मत्सर नाही आणि असं समजायचं का चार महिने प्रवचन ऐकल्यानंतर द्वेष मत्सर कम संपूर्ण नाहीचा होईल मी कधी म्हणणार नाही माझ्या सकट संपूर्ण नाही सावणार नाही फक्त एवढं होईल कंट्रोलमध्ये राहील आणि कंट्रोलमध्ये राहणं म्हणजेच नसणं माझं बोलणं कळलं का कोणची गोष्ट कंट्रोलमध्ये राहणं म्हणजे नसणं कंट्रोलच्या बाहेर गेलं म्हणजे असणं एक नेहमी दृष्टांत देतो तुम्ही आला म्हणून पुन्हा देतो साडेसत्त्याण्णव हा ताप आहे का ताप नाही ओ साडेसत्त्याण्णव तापच आहे की पण कधी म्हणता का ताप आला नाही साडेसत्त्याण्णव टेम्परेचर आहे ना बरोबर आहे ना म्हणजे साडेसत्त्याण्णव टेम्परेचर आहे पण साडे अठ्ठ्याण्णव आल्यावर ताप आला बरं का म्हणजे पूर्वी नव्हता का याचा अर्थ जगण्याकरता ताप पाहिजे पण लिमिट साडेसत्त्याण्णव तसं काम काय क्रोध काय लोभ काय दंब काय मत्सर काय लिमिट मजा असेल तर जीवनाची आवश्यकता आहे त्याच्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही पण लिमिट जर ओला उलंग, उल्लंघन केली तर तो ताप आहे बरोबर आहे ना म्हणून मी गमतीने सांगत असतो बघा तुम्हाला जास्ती कळेल थर्मामीटर सगळ्यांनाच कळतो दहा डिग्रीचा माणूस खालचं पंच्याण्णव वरचे एकशे पाच मनुष्य किती डिग्रीचा म्हणजे पंच्याण्णवच्या खाली गेलं तरी वर जातं आणि एकशे चार एकशे पाचपर्यंत गेलं तरी वर जातं म्हणजे मला नेहमी असं वाटतं की पंच्याण्णवच्या खालचं सुद्धा ह्याला काही कळत नाही आणि एकशे पाचच्या वरचं सुद्धा काही कळत नाही दहा डिग्रीच्या माणसाने किती मिजास मारावी काय म्हटलं मी नाही शेवटी माणूस किती डिग्रीचा अरे मिजाज काय मारतोस दहा डिग्रीच्या अरे दहा डिग्रीचा माणूस तू तु। तुला याच्या खालचंही माहीत नाही त्याच्यावरचंही माहीत नाही आणि मिजास मारतोस मी असं करतो तसं करतो मिजाज मारू नकोस पंच्याण्णव आहे म्हणजे एक जे टेम्परेचर आहे खाली एकशे पाच म्हणजे ती लिमिट आहे की इतकं तुमचं शरीर सहन करू शकतं याच्या पुढे समजावं राम बोलो भाई राम मग आता मला सांगा किती जरी काही असलं तरी कोणीही कोणाला वाचू शकत नाही फक्त ज्याच्या हाताला गुण येतो तो, तो डॉक्टर सांगला माझं म्हणणं कळलं का अर्थ काय चला एक तुमच्याकडे बघून मला काय काय आठवलं बघा म्हणजे अशीर गोष्ट सांगतो तुम्हाला लंडनमध्ये घडलेली गोष्ट आहे म्हणजे कल्पित कल नाही जनरल प्रॅक्टिशनर होता पूर्वीच्या काळामध्ये आता तसं काही कुणाकडे तुमच्याकडे कंपाऊंडर नसतीलच कंपाऊंडर हा संपलेला आहे मागच्या काळामध्ये प्रत्येक डॉक्टर एक कंपाऊंडर असायचा म्हणजे त्याने कागदावर लिहून द्यायची औषधं मग तो पाऊंडरमध्ये कंपाऊंड तयार करून द्यायचा म्हणून त्याचं नाव कंपाऊंडर मार्बलचा असा खलबत्ता ते मार्बलचा त्याने असं तीन चार टाकून असं करायचं ते लाल टाकायचं आणि ती चिठ्ठी चिटकवायची तीन डोसाची द्यायची कंपाऊंडर बरं का तेव्हा हा मोठा डॉक्टर आणि तो डॉक्टरची मोठी गंमत आहे त्याची त्याच्या हाताखाली शिकायला माणसं असं आता हे तज्ज्ञ मंडळी आहे त्यांच्या हाताखाली नवी शिके येतातच आता आमच्या डॉक्टरांची मुलगी डॉक्टरांच्या हाताखाली तयार झाली ती एम डी झाली हाताखाली तयार झाली प्रॅक्टिकल कुठेतरी पाहिजे तसं त्यांच्या हाताखाली आठ दहा माणसं होती प्रत्येक आयटम त्यांना कळायचं पण डॉक्टर एक आयटम अशी होती तो काय करायचा का माहिती आहे का ते फक्त त्याच्या कंपाउंडरला माहिती होतं ए डी टी फॉर थ्री डेज द्यायचं त्यांनी भरून द्यायचं ते सगळे सात आठ जण बसल्यामुळे हे कुठलं औषध आहे डी टी माहिती आहे डीडीटी माहिती आहे पण मग मुंग्या बिंग्या झाल्यान ती फिरली तर ती काही होय डीडीटी माहिती आहे पण ए डी टी काय शेवटी प्रॅक्टिस संपून जायचा दिवस आला ते म्हणले सर वन क्वेश्चन ते म्हणले काय क्वेश्चन आहे त्याला माहितीच होतं ते म्हणले तुम्ही जे ड्रग लिहून देता आणि डॉक्टरांचा अक्षर कधीच ओळखू येत नाही नाही आमच्या डोळ्यांचं फार अक्षर सुंदर आहे बरं का रेखीव अक्षर आहे अतिशय सुंदर अक्षर आहे पण डॉक्टरांचं ते जे काही गिजमिट करून लिहायची की नाही ते कोणाच्या बापाला कळायचं नाही ते त्यांना कंपाऊंडर ते ए डी टी फॉर थ्री डेज मग ते म्हणले सर सगळं कळलं पण व्हॉट अवॉर्ड ए डी टी हां ते म्हणले ट्रेड सेक्ट्रॅक्ट आहे नाही पण म्हटले आता इतक्या दिवस तुमच्या हाताखाली आम्ही काम केलं जाता आता सांगा की आम्हाला हां पण कोणाला सांगायचं नाही तुम्ही कोणाला सांगायचं नाही ते म्हणले वचन ते म्हणले ए डी टी शब्दाचा अर्थ काही काय पेशंटला काही झालंच नसतं अजून पुढचं आहे का पुढचं फार महत्त्वाचं आहे त्यांना काही झालेलंच नसतं पण त्यांना असं वाटतं डॉक्टरला दाखवलं म्हणजे म्हणून मी असं लिहिलं आहे डी टी म्हणजे एनी डॅम थिंग एनी डॅम थिंग म्हणजे जे दिला असताना काहीही पेशंटला त्रास होणार नाही गुलाबी सरवत टाक आणि देऊन टाक एडी आज तुम्हाला नवीन औषध सांगितलं आम्ही एडीटी एनी डॅम थिंग ते म्हणले असं ते म्हणले असं नाही ते एडीटी टी घेऊन दोन दिवसात बरं होतं ती बाई सांगते डॉक्टर तुमच्या हाताचा गुण बरे झाले मी म्हणतो धन्य धन्य हो ही वस्तुस्थिती आहे लंडनमध्ये हे घडलं काय आश्चर्य आहे ते म्हणले एड्यूट ते म्हटले तरी आम्ही विचार अरे येडियात तुम्ही माणसानी त्या डॉक्टरनी तपासता तपासता दोन शब्द गोड बोलायचे असते त्याच्यात निम्मा बरा होत असतो तो जर सांगितलं हां इथे हात लागतो कॅन्सर आहे ते तिथेच मरेल तिथेच ते मरेल अहो अशा पुष्कळाला होतात तुम्ही काही चिंता करू नका मला संशय आहे बघू तुम्हाला बरं करू तुम्ही काय काळजी करू नका मी आहे ना एवढं तरी म्हटलं तरी पुष्कळ होतो माझं बोलणं कळलं का हां म्हणून या ठिकाणी कितीही विज्ञान टोकाला पोचलं तरी ज्ञान आणि ज्ञानाच्या खाली प्रेम आहे त्या प्रेमाने जर ज्ञान प्रगट केलं प्रेमाने जर दोन शब्द तुमचे प्रगट केले तर ऐकणारा समाधान होऊन जातो काही नाही तुम्ही काळजी करू नका काही नाही तुम्ही काळजी करू नका तुम्ही बरे व्हाल तुम्ही बरे व्हाल अहो असं म्हणा त्याच्या मनावर संस्कार करा तसं संत सांगतात तू काळजी करू नकोस तू पापी नाहीस प्रभूचं नाम घे पुण्यमान होशील हो केवढा आधार झाला मागच्यानी सगळ्यांना गाढलं नेऊन तुझा उद्धार होणार नाही तू पापी आहेस अरे पापी आहे म्हणून किती वेळा टिळा लावता एक आणि पापी पापीचं प्रवचन झालं प्रवचन झाल्यानंतर मी त्याला म्हटलं वा तुम्ही एवढं पाप्याबद्दल का बोलता इथे तुमच्यासमोर बसलेला एक सुद्धा वाल्या कोळी नाही मला म्हटले म्हणजे कळलं नाही म्हटलं म्हटलं वाल्या कोळ्याने एक माणूस मारावा आणि एक दगड टाकावा छोटा धोंडा नाही असे सात रांजण बसले होते म्हटले इथल्या बसल्याने एवढी ढेकडीसुद्धा मारली नाहीत नाही का मला सांगा का सध्या ते डेकणं नाहीत आहेत मारायला सुद्धा आता असतील सुद्धा ती काही संपणार नाही तशी काय मग आता मला सांगा की कुणी ते न करून सुद्धा एवढी माणसं मारून सुद्धा त्याचं रामायण तुम्ही वाचताय आणि तो रामायण लिहू शकतो आणि किती पॉवरने लिहू शकतो तर महाराजांनी म्हटलंय आपल्या अभंगामध्ये कोळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी रामायण हे रामाच्या अगोदर झालेलं आहे म्हणून राम प्रत्येक गोष्ट करत असताना रिफर करत होता वाल्मिकानी काय आहे का कोळियाची कीर्ती वाढली गहन काय संस्कार होते त्याला एवढे काय मोठं खानदान होतं विद्वानांचं काय होतं काही नाही काय केलं त्यानी श्रीराम राम 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 राम, राम। श्रीराम राम 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 राम, राम। आमच्याकडे पद्धत अशी आहे नेताना राम राम अगोदर नाम नाही ते काही आमचं वय आहे का मग एकाने मी मला मी म्हटलं काय रे म्हटलं महाराज काय तुम्ही वारी वारी करता हे का आमचं वय आहे का म्हटलं मग काय करायचं वय आहे तुझं हे बघा वयाचा जर मुद्दा काढायचा असेल तर ज्ञानोबारायांनी सोळा वर्षी ज्ञानेश्वरी लिहायलाच नाही पाहिजे हा मुद्दा पहिल्यांदा लक्षात घ्या ती ज्ञानेश्वरी एकसष्टाव्या लिहाय वर्षी लिहायला पाहिजे होती सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली या शब्दाचा अर्थ असा आहे सोळाव्या वर्षी वाचायला सुरुवात करा म्हणजे एकसष्टाव्या वर्षीत मी वाचलो याची जाणीव होईल म्हणून हा संप्रदाय तरुणांनी निर्माण केलेला आहे म्हाताऱ्यांनी नाही पण गैरसमज असा हे काय आमचं वय आहे का, का? नव्हे या वयातच जर योग्य वळण लागला तर शेवट उत्तम होतो आणि हेच कार्य वारकरी संप्रदाय करत आहे बरं का ज्याच्यामुळे माणसाची तब्येत बिघडते ती सगळी पथ्य वारकरी संप्रदायाने सांगितलेली आहेत बरं का हो तुम्हाला पटेल कुणाला न पटण्याचा काही प्रश्न नाही आहे इथे आज एवढ्या दिवस येत आहे न पटण्याचा काही प्रश्न नाही आहे मला सांगा डॉक्टर सगळे नेहमी सांगतात औषध घ्या पण पथ्य पाळा बरोबर आहे ना याचा अर्थ असा आहे की पथ्य पाळल्याशिवाय औषध एक मनुष्य डॉक्टरकडे गेला म्हटलं डॉक्टर तुम्ही म्हणाल तेवढी फी देतो पण म्हणजे तो, तो शेवटच्या स्टेपला होता लिवर सगळी संपली होती कशाने ती तुम्ही समजून घ्या ते म्हणला म्हणेल ते फी म्हणेल तेवढे औषधाला पैसे पण प्यायला परवानगी द्या ते म्हणले ज्याच्यामुळे तू या स्थितीला आलायस ती परवानगी कशी देऊ ब्रह्मरस घेई काढा जेणे पिढा वारेल पथ्य नाम विठोप्बाचे आणि कवाचे नसे नसेवी काहीतरी करताना काहीतरी पथ्य पाळावं लागतच किती डॉक्टर चांगला असला अगदी डायबिटीजच्या स्पेशलिस्ट जरी असला आणि आमच्या घरातला जरी असला तरी ते सांगतातच जरा कमी साखर अगदीच बंद करू नका नाही तर कोलबुडून पडाल पण साखर एकदम कमी बंद करू नका आणि एकदम खाऊ नका माझं बोलणं कळलं का असा अर्थ कळला का धरायचंही नाही सोडायचंही नाही भोगाती अडकायचं नाही त्यागाती अडकायचा नाही याच्यातला सुवर्ण मध्य साधायचा आहे कशा करता आहे तसं या ठिकाणी जो आपला रोजचा विषय चालू आहे कैवल्याही चढावा बरं का ते म्हणाले त्या अवस्थेमध्ये त्याने विषय भोगले काय विषय न भोगले काय त्या सलवाच्या पलीकडे गेलेला आहे तो आणि उदाहरण तीर्थ ज्ञान उभाराने की घरातलं घर मोठं होतं घरातल्या घरात, घरात चालू लागला या भिंतीपासून त्या भिंतीपासून या भिंतीपासून त्या भिंतीपासून होता कुठे घरात चालला कुठे घरात निघाला कुठून घरातून होता कुठे घरात पोचला कुठे घरात माझं बोलणं कळलं का काय दृष्टांत येतात आया हा अरे तो कुठे पोचला घरामाजी पाय चालिता मार्ग होय घरामध्ये इकडून तिकडून फेऱ्या मारतोय कुठे पोचायचं नाही पोचलेलाच आहे तसं जो स्वरूपानुसंधान साधतो तो त्या ठिकाणी पोचलेलाच आहे तो जी प्रक्रिया आहे हा आनंद भोगणं आहे शतपावली काय जरा जेवण झाल्यावर जा दा, दहा पंधरा मिनटं फेरा मारायच्या ते कुठे पोचण्याकरता नाही तसं ज्ञानी मनुष्य जीवनमुक्त मनुष्य जे कर्म करत असतो जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी तीर्थाटन कीर्तन भजन न सोडिती जीवनमुक्त जरी झाला तरी जग हे मोहरे लावावे जगाला मार्गदर्शन करण्याकरता तो कार्य करतच असतो म्हणून नीट लक्षात ठेवा ज्ञानाची उपासना करणं हा परमार्थ ज्ञानोबारायचा संप्रदाय ज्ञान अधिष्ठित आहे म्हणून त्यांचं नाव ज्ञानदेव आहे आणि कालांतराने वारकरी झाल्यानंतर ज्ञानाचं रूपांतर प्रेमात झालं आणि तेव्हापासून प्रेम हे त्यांच्या जीवनात आद्यभाव झाला आणि त्यांनी आत्म्याला माऊली म्हटलं जगात जगातले जेवढे ग्रंथ आहेत तत्वज्ञानाचे काढा भारतातले आणि भारतातल्या बाहेरचे जीवात्मा जडात्मा साक्ष्यात्मा कुटस्थ आत्मा हे सगळ्यांनी म्हटलं पण आत्म्याला माऊली म्हणणारे माऊली हे एकमेव जगातले आहेत किती आश्चर्य आहे बघा आत्म्याला कुणीही माऊली म्हटलं नाही जीवात्मा जीवाशी संबंधित म्हणून जीवात्मा जडाशी संबंधित म्हणून जडात्मा असून निराळा आहे म्हणून साक्षी आत्मा कूट आहे म्हणून कुटस्थ आत्मा हे संबंधित आहेत जीवाशी जोडला म्हणून जीवात्मा जडाशी जोडला म्हणून जडात्मा आहे पण अलिप्त आहे म्हणून साक्षी आत्मा ही झाली व्याख्या पर आहे म्हणून परमात्मा इथे काय व्याख्या केली प्रियाची परमसीमा नीट लक्षात घ्या प्रियत्वाची परमसीमा हेच माऊली आत्म्याचं दर्शन आहे मन मंदिरा गजर भक्तीचा